सायरस मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीच्या निर्णयाविरोधात टाटा सन्सने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राष्ट्रीय कंपनी विधी अपील न्यायाधिकरणाने टाटा समूहातील टाटा सन्स लिमिटेडच्या अध्यक्षपदावरून मिस्त्री यांच्या हकालपट्टीचा निर्णय बेकायदेशीर ठरवला होता. टाटा सन्सने या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. 3 वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन संघर्षात सायरस मिस्त्री यांना दिलासा मिळाला होता. सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष हे मूळ पद पुन्हा बहाल केले जावे असं सांगून न्यायाधिकरणाने सध्याचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांची त्या जागी केली गेलेली नियुक्ती ही बेकायदेशीर ठरवली होती. न्यायमूर्ती एस जे मुखोपाध्याय यांच्या नेतृत्वाखालील 2 सदस्यीय अपील न्यायाधिकरणाने जुलैमध्ये दोन्ही पक्षांचे युक्तिवाद पूर्ण केले आणि 18 डिसेंबरला अंतिम निकाल दिला. रतन टाटा यांची मिस्त्री यांच्याशी वर्तन अन्यायकारक होते असंही न्यायाधिकरणाने निकालात नमूद केले. टाटा सन्सचे सार्वजनिक कंपनी ते खासगी मर्यादित कंपनीत रूपांतर बेकायदेशीर ठरवताना तिला पुन्हा सार्वजनिक कंपनीने मूळ रूप प्रदान केले जावे असे अपील न्यायाधिकरणाने आपल्या आदेशात म्हटलं होतं. तथापि टाटांना या निकालाविरोधात अपीलसाठी 4 आठवड्यांचा कालावधी अपील न्यायाधिकरणाने बहाल केला होता. ब्युरो रिपोर्ट, झुमॉन न्यूज, नवी दिल्ली.